नमस्कार। महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आपण सर्व राज्यभर फिरतोय। उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण फिरलो आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण प्रवेश केलेला आहे। या जिल्ह्यामधले जे 9 विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामधला गंगापूर खुलताबाद जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सध्या आहोत आणि इथली काय राजकीय परिस्थिती आहे, कशा प्रकारे इथलं वातावरण हे सगळं बघतोय, उमेदवारांना भेटतोय, कोण उमेदवार आहे, कशा पद्धतीने इथल्या राजकीय लढती आहे ते जाणून घेतोय। गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी विद्यमान जे आमदार आहेत भाजपचे प्रशांत बंब ते पुन्हा एकदा निवडणूक लढत आहेत। त्यांच्या विरोधामध्ये आघाडीने सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आता इथं आणखीन चुरस निर्माण झालेली आहे। इथली लढत ही तिरंगी होणार आहे कारण या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून शैक्षणिक क्षेत्रात मोठं नाव कमवलेले गरुड झेप अकादमीच्या माध्यमातून राज्यभर आपलं साम्राज्य उभे केलेले प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे सर आपल्या सोबत आहेत। सोनवणे सर, पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो। नमस्कार। एकंदरीत इथली सगळी परिस्थिती बघितली, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात मोठं नाव कमवलं, संपूर्ण राज्यामध्ये हे तुमचं साम्राज्य उभं केलं आणि ही गरुड झेप घेत असताना तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात, काय कारण? खर तर शैक्षणिक क्षेत्रात मी काम करतोच, त्यानंतर सामाजिक क्षेत्रात माझं मोठं काम आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न मी त्या ठिकाणी जाणून घेतलेले आहेत। जिल्हा परिषद सदस्य या नात्याने बरेचशी कामं त्या ठिकाणी मतदारसंघात केली, जनतेचा सहवास त्या ठिकाणी मला लाभला आणि जनतेचे जे प्रॉब्लेम असतात, बेसिक नीड असतात, त्यानंतर त्यांच्या फ्युचरच्या प्लॅनिंग असतात, शाश्वत विकासाबद्दल त्या ठिकाणी मी बऱ्याचशा गोष्टीवरती अभ्यास केला। मला हे लक्षात आलंय की प्रस्थापित राजकारणी जे पैशाच्या जोरावरती फक्त राजकारण करतात ते समाजाला कुठेच न्याय देऊ शकत नाही, समाजाची फक्त हेळसांड होतीये। आणि त्या ठिकाणी जर मी गरीब घरातून एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जन्म घेतला आणि मी इथपर्यंत आलो तर माझ्या भागात असे असंख्य तरुण आहेत की ते याची प्रतीक्षा करतायत की त्यांनाही कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटले पाहिजेत आणि त्या घरातील तरुण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मोठ्या लेवलला गेले पाहिजे। पण आज हे राजकारणी या तरुणांना संपवायला बसलेले आहेत आपल्या पैशाच्या जोरावरती आणि सगळ्याच गोष्टीमध्ये या मतदारसंघामध्ये अधोगती पाहायला मिळालेली आहे। आणि ही अधोगती करण्यामागे मागील 15 वर्ष आणि 17 वर्ष राहिलेले आमदार त्या ठिकाणी दोघही कारणीभूत आहेत। आणि मला सांगताना या गोष्टीचा आनंद होईल की मी एक त्या ठिकाणी समाजाचा घटक म्हणून आणि त्यांचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी या मतदानाला सामोरे जातोय आणि मला खात्री आहे की या प्रस्थापितांना या 15-17 वर्षाचा हिसाब या निवडणुकीत चुकता करावा लागेल। पण सर, तुमची जर पार्श्वभूमी बघितली तर एकंदरीत जे आमदार आहेत विद्यमान आमदार प्रशांत बंब यांचे हितचिंतक किंवा समर्थक म्हणून तुम्ही काम केलेलं होतं आणि मग असं काय घडलं की तुम्हाला त्यांची अशी फारकत घ्यावी लागली? काय घडलं हे महत्वाचं नाही। बघा, जेव्हा आपण सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यातले बरेचसे बारकावे कळतात। जो पडदा असतो डोळ्यावरती की एखादी गोष्ट आपल्याला दुरून चांगली वाटते पण ती मुळात चांगली नसते हे त्या ठिकाणी उघड झालं। आणि या गोष्टीचा मला स्वतःला खेद होतो की मी समाजाच्या हितासाठी त्या ठिकाणी ते करत नाहीये। ही व्यक्ती समाजाला फसवते आणि तिच्या सोबत राहून कदाचित त्या पापाचा भागीदार मी होतोय असं मला मनातून त्या ठिकाणी अंतकरणातून झोपेत सुद्धा दिसायला लागलं। आणि अशा व्यक्ती सोबत राहण्यापेक्षा समाजाला वाहून घेतलेलं चांगलं आणि आपली जिंदगी समाजासाठी गेली तरी काही हरकत नाही या उद्देशाने मी बाहेर पडलो। कारण यांचा स्वभाव आहे की त्या ठिकाणी एक दुसऱ्यांना संपवणार, त्यांनी मतदारसंघाला पूर्ण संपून टाकलंय, त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी संपवलंय की यांना कुठेही स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे कोणाचंही हित दिसत नाही। मग अशा व्यक्ती सोबत राहून समाजाचा घात होतोय हे मला जेव्हा अंतकरणातून कळालं तेव्हा ती आग या ठिकाणी मतदानाच्या त्या माझ्या उमेदवारीच्या रूपाने बाहेर पडली आणि ही आग मी त्या ठिकाणी मतदारसंघात घेऊन जाणार। तुम्ही म्हणताय की काही चुकीच्या गोष्टी तुम्हाला आढळल्या, त्या मतदारसंघाला कळल्या पाहिजे की मतदारांना कळलं पाहिजे की नेमकं काय कशामुळे या सगळ्या गोष्टी होतात, म्हणजे समाज हितासाठी जे काही गोष्टी केल्या जात होत्या त्या होत्या किंवा नाही, काय तुम्ही त्याचं तुमचं परीक्षण काय? बघा, प्रत्येक जणाला इथं आपण जर बघितलं की मोठ्या मोठ्या लोकांना त्या ठिकाणी फसवणं असेल, वेगवेगळ्या पद्धतीची मागणी करणे असेल, समाजामध्ये अपक्ष म्हणून या व्यक्तीने त्या ठिकाणी आपल्या राजकारणाची सुरुवात केली,
एवढे मोठे आश्वासन दाखवले. आम्हाला वाटलं आता तरी कंप्लीट होतील, या निवडणुकीला कंप्लीट होतील, या निवडणुकीला कंप्लीट होतील. 2-5 वर्षी आम्ही वाट बघत होतो आणि जेव्हा आम्ही जनतेमध्ये जातो तेव्हा आम्हाला या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतात की तुम्ही तर हे त्यांनी सांगितलेलं होतं ते आता कंप्लीट नाहीये. काय काय आश्वासनं दिलीत. आज खुलताबाद तालुक्याचा जर आपण विचार केला, पर्यटक स्थळामध्ये काही नाहीये. गावातला एक तरुण त्या ठिकाणी कंपनीमध्ये इथं जॉबला लागला नाही, कोणी परमानंट केलं नाही. एक तरुण म्हणतो मी, कोणतंही गाव दाखवा खुलताबाद तालुक्यातलं की तिथे तरुण कामाला लागलेत. गंगापूर मधले दाखवा. एवढी मोठी MIDC त्या ठिकाणी या लोकांनी आपल्या स्वार्थासाठी वापरली, तरुणांसाठी नाही. कोणाच्या आई वडिलाच्या मुलाला त्यांनी कोणता जॉब मिळवून दिला नाही. हे झालं तरुणाच्या बाबतीत. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याचे जेव्हा जेव्हा प्रश्न आले ते प्रश्न फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पैशासाठी त्या ठिकाणी संविधान भवनामध्ये विधानसभेमध्ये मांडले. आणि आता मला सांगा की अशा व्यक्तीला आम्ही साथ देणं म्हणजे मी समाजाचा घात करतोय असं होईल. आणि मला तो करायचा नाहीये. समाजाला त्या ठिकाणी त्याचा न्याय द्यायचा आहे. आणि माझ्या मातृभूमीला, ही माझी जन्मभूमी कर्मभूमी आहे गंगापूर आणि खुलताबाद, या कर्मभूमीला आणि या जन्मभूमीला मला न्याय द्यायचा आहे. या न्याय देण्यासाठी सर्वतोपरी मी या मोठ्या पुढाऱ्यांशी, या मोठ्या खानदानी बक्कळ पैसेवाले दोघ पण यांच्याशी मी झगडायला तयार आहे. मला माहिती आहे माझे इमानदारीचे पैसे आहेत, माझ्याकडे एवढे पैसे पण नाही आहेत. आणि सगळ्या गोष्टी हे तर कितीही त्या ठिकाणी पैसे टाकू शकतील याची खात्री मला आहे. कारण मी इलेक्शन त्यांच्या सोबत राहून त्या ठिकाणी लढलेलं आहे. फक्त आणि फक्त पैशाच्या जीवावर इलेक्शन लढायचं. विकास मुद्दा शून्य असतो. म्हणजे हे तुम्ही सांगताय की हे प्रस्थापित आहे. म्हणजे एकीकडे आपण बघितलं तर 2 टर्म आमदार असलेले प्रशांत बंबे, दुसरीकडे सतीश चव्हाण आहे त्या ठिकाणी आघाडीकडून. या प्रस्थापितांचं आव्हान किती आहे तुमच्या समोर, मग तुम्ही त्याला कसं सामोरे जाणार? तुम्ही थोडस बारकाईने बघा. 2 टर्म नाही, 3 टर्म प्रशांत बाबा आमदार आहेत 15 वर्ष पुढचे, आणि दुसरे पण 17 वर्ष आमदार आहेत 3 टर्म. बर, 17 वर्षामध्ये तो माणूस फक्त इलेक्शनच्या 1 वर्षामध्ये येतोय, मतदारसंघात कामं दाखवतोय, 8 जिल्ह्याचा निधी आणून टाकतोय आणि स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यावरती अत्याचार होतो. जालना तुम्ही जा, बीड जा, त्या ठिकाणी परभणी जा, तिथे एकदाही गेलेलं नाही, 1 रुपयाचं काम नाहीये. त्या व्यक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी त्या मतदानाचा वापर करतोय. दुसरा 17-15 वर्ष राहिलेला आमदार जो स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहे विधानसभेचा आणि एक विधान परिषदेचा, हा विधानसभेचा आमदार 15 वर्षामध्ये फक्त स्वतःच्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी तयार करायच्या, कशा कशा करायच्या, दुसऱ्याच्या नावावर करायच्या, काय करायचं, हे सगळे काळे गोंधळ आहेत. हे मला बघितल्या जात नाहीये. मला माहिती आहे की यांनी अशी फळी तयार करून ठेवली पैशाच्या जोरावरती की यांना त्या ठिकाणी आव्हान देणं हे माझ्यासारख्याला त्या ठिकाणी खूप कठीण जाणार आहेत. पण जनता माझ्या सोबत आहेत आणि हे आव्हान मी त्या ठिकाणी शून्य मानतो. मला माहिती मी हे तोडून त्या ठिकाणी पार करेन. आपण जर बघितलं तर महायुतीने, म्हणजे आता तुम्ही या शिक्षण क्षेत्रात काम करतात आणि युवक तुमच्याकडे येतात, सगळ्या ग्रामीण भागाची तुमचा टच आहे, लोकांमध्ये तुम्ही मिसळत असतात. पण महायुतीने काय केलं की या गेल्या काही काळामध्ये आपण बघितलं की निधी मोठ्या प्रमाणात दिला, म्हणजे युवक असेल, महिला असतील, शेतकरी असतील, भरमसाठ हा निधी दिला गेला. तुमचं विश्लेषण कसं राहील, म्हणजे तुम्ही युवकांशी भेटतात त्यांच्यावर काय परिणाम झालेला, महिलांशी भेटतात, शेतकऱ्यांशी भेटतात? मला एक कळतं की मतदानाच्या तोंडावरतीच निधीचा वाटप करावा का. जेव्हा आमदार त्या ठिकाणी आपल्याला म्हणून निवडून दिल्या जातं, 5 वर्ष आपण त्यांचा पाईक असतो, गुलाम असतो. ही गुलामी त्या ठिकाणी पाळतच नाही, ते गुलाम नाही आहेत. किंवा त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा आपल्याला आशीर्वाद दिलाय, त्यांचा मुलगा म्हणून काम करण्याची वृत्ती नाही आहे. आणि शेवटी कुठेतरी हे असं झालं, वर्षभर भेटायचं नाही आणि दिवाळी आली तर साडी घेऊन यायचं, यातला प्रकार झालेला आहे. आणि साडी घेतली म्हणजे बहीण त्या ठिकाणी खुश होते असं नाही. तिला माहिती माझ्या मुलाच्या दुःखात आला का, माझ्या मिस्टरच्या दुःखात आला का, माझ्या सासऱ्यांच्या, माझ्या आई वडिलांच्या दुःखामध्ये आला का, नाही आला. त्या ठिकाणी त्या दिवाळीचा काही अर्थ नाहीये. आणि मला वाटतं या सगळ्या योजना फक्त दिवाळी होती आणि दिवाळी समजून हे लोक विसरून जातील. आणि त्यांना जे करायचंय ते त्यांनी डोक्यामध्ये घेतलेलं आहे, ते सगळं घेतील, पण जे करायचं तेच करतील आणि ते त्यांच्या मुलाला न्याय देतील. युवकांचं काय सांगाल, युवक या मतदारसंघातले जे युवक आहेत त्यांच्यावर काय परिणाम आहे, काय त्यांचे व्हिजन किंवा ते काय अपेक्षा? मी छाती ठोकपणे एक सांगतो, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक तरुणाला काम भेटेल इथपर्यंत मी प्रयत्न करणार आहे. मी मला माहितीये मी 5 वर्षात तेवढं करेल की नाही. 25 मुलं असतील एका गावातले, 5 असतील, 10 असतील, 15 असतील, त्यांना चांगल्या लेवलचं काम मिळण्यासाठी मी प्रयत्न करेल. या युवकांना यांनी फक्त झेंडे घेणं, इलेक्शनच्या तोंडावरती 5-10 हजाराचे पाकिट देणं एवढ्या पुरतं समित ठेवलेलं आहे. त्या युवकांना माझी विनंती आहे की आता हे प्लीज सोडा.
तुम्ही एकदा जागृत व्हा आणि लोकशाहीला साजेसं मतदान एक वेळेस करा या मतदारसंघात. मी पुढच्या 5 वर्षिकला तुमच्याकडे जर त्या ठिकाणी तुमचा मुलगा म्हणून काम नाही करू शकलो तो येणार नाही. आता माझ्याकडे त्यांच्या तितका त्या ठिकाणी पाठपुरावा नसेल इलेक्शनला तुमच्या मागे त्या ठिकाणी करण्याचा. पण एक सांगतो, तुमचा सक्का भाऊ तुमच्यासाठी लढायला तयार आहे. तुम्ही जर भाऊ म्हणून सोबत आलात तर मला वाटतं विजय हा मोठ्या मताधिक्याने आपला होणार आहे. या मतदारसंघाकडे जर आपण बघितलं तर इथले प्रामुख्याने जे मुद्दे आहेत की ज्याच्यावर प्रकर्षाने तुम्ही काम कराल किंवा जे सोडवले गेले नाहीत असे वाटणारे मुद्दे त्याच्यासाठी. इथला एमआयडीसीचा प्रश्न आहे तरुणांचा, त्याच्यावरती मी काम करेल. शिक्षणाचा प्रश्न आहे, पाचवीचे वर्ग आहेत, सातवीचा वर्ग आहे एका एका गावामध्ये आणि तिथे 2 वर्ग खोल्या आहेत. पाचवीचा मुलगा दुसरी सोबत बसतोय, दुसरीचा मुलगा त्या ठिकाणी पहिली सोबत बसतोय, अशी परिस्थिती आहे. शिक्षकाला फक्त टॉर्चर केल्या जातो. हे सगळे सरकारी नोकरदार सुद्धा यांना वैतागलेले आहेत. म्हणजे यांचा जुलूम एवढा वाढला, सरकारी नोकरदारावरती जुलूम, जनतेवरती जुलूम, त्या ठिकाणी लोकशाहीवरती घाला, या सगळ्या गोष्टी घडल्या. यावरती मी काम करेन. पर्यटन क्षेत्र आमचं औरंगाबाद संभाजीनगर हे त्या ठिकाणी पर्यटनाची राजधानी आहेत, याच्यावरती कुठेच काम झालं नाही. पर्यटन क्षेत्रावरती मी जोर देईन आणि शेतकऱ्याचे प्रश्न हमी भाव असेल, शेतकऱ्याच्या बांधापर्यंतचे रस्ते असतील यावरती मी काम करेल. आणि आता गल्लीचे रस्ते आणि हे काही राजकारणाचं राहिलंच नाही, तर त्या शेतकऱ्याला काय पाहिजे याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. शेवटी की तुम्हाला विजयाचा आत्मविश्वास किती वाटतोय आणि कशा प्रकारे पुढे जात आहे? मला 100% 101% गॅरंटी आहे. मतपेटीमध्ये या दोघांना पिछाडीवरती कितीतरी पटीने सोडून मी त्या ठिकाणी एक इतिहास घडवेल आणि या मतदारसंघाचा इतिहास संपूर्ण मतदारसंघ घेतील की एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने स्वतःची प्रगती करून जनतेच्या प्रगतीसाठी प्रस्थापितांना हरवलं आणि ते मी हरवणार हे नक्की आहे. सर, आमच्याशी चर्चा केली, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा गैरवापर केला असल्याचा आरोप गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी केला आहे. कालची जरांगे दादांची तुम्ही पत्रकार परिषद बघितली असेल. ज्या उमेदवारांनी खोटा प्रचार केला, दादाच्या नावाचा वापर केला, मतदारसंघामध्ये चुकीची माहिती पसरवली, त्यांना त्या ठिकाणी दादांनी त्या ठिकाणी पाडायचं सांगितलेलं आहे. सतीश चव्हाण या माणसांच्या टोळीने म्हणजे त्यांच्या काही अनुयायांनी या पद्धतीने त्या ठिकाणी घोड त्या ठिकाणी कृत्य केलं की हा संघ पाडायचा आहे, पाडायचा आहे, पाडायचा आहे. स्वतःच्या फायद्यासाठी दादांच्या नावांचा वापर केला, त्यांनाही त्या ठिकाणी समाज धडा शिकवेलच. आणि त्यानंतर दुसरे उमेदवार जे आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या नावाबद्दल त्या ठिकाणी नेहमीच त्या ठिकाणी कुठलीही सहानुभूती दर्शवलेली नाही आहे, कुठल्याही वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही आंदोलनात सहभाग दर्शवलेला नाही आहे. त्यामुळे समाज त्यांनाही त्या ठिकाणी धडा शिकवेल. गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये जे अपक्ष उमेदवार होते आज चिन्ह वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला, काय म्हणणं आहे आणि कशाबद्दल आपण निवडणूक लढणार आहे काय म्हणू? गंगापूर खुलताबादची विधानसभा निवडणूक आज मी आपला मुलगा, आपला भूमिपुत्र आपल्या सेवेशी येत आहे. माझी आज निशाणी मला मिळाली तो आहे पाना स्पॅनर. खरं जर बघितलं निशाणी मिळाल्याचा आनंदही आहे. कारण असं आहे की या मतदारसंघावरती 15 वर्ष एक जुनी गाडी चालत आहे आणि एक 17 वर्षाची जुनी गाडी आहे. ज्या दोन्हीमध्ये खूप गोष्टीचा बिघाड आहे. आपल्याला मतदारसंघ सुधारायचा आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न असेल हे सुधरेपर्यंत मी त्या ठिकाणी थांबणार नाही. मतदारसंघाची जी घडी विस्कटलेली आहे, शाश्वत विकास झालेला नाही आहे, त्यावरती मला आता काम करायचंय. जरांगे दादांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी एकच बोलेल की प्रत्येक समाजासाठी त्यांनी एक कार्य केलेलं आहे, चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे आणि समाज हितासाठी कदाचित निवडणुकांमधून त्यांनी माघार घेतली असेल. आणि मला असं वाटतं समाज हित हे पहिल्यांदा ते बघतात, त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल. पण समाज हा त्यांच्या पाठीशी खंबीर आहे आणि नेहमी राहील. मी कधीच त्या ठिकाणी फायदा आणि नुकसानीचं बोलणार नाही. मराठा समाज
हा माझा त्या ठिकाणी नेहमीच जवळचा राहिलेला आहे. मी ओबीसी समाजाचा चेहरा आहे. ओबीसी समाज ही माझ्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहील. मुस्लिम समाजालाही त्या ठिकाणी मी कधी त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने दुखवत नाही. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं माझं कार्य असतं, तोही माझ्या पाठीशी राहील. आणि त्यानंतर दलित वंचित हे समाज माझ्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी सामील असतात. आणि वंचितांची लढाई त्या ठिकाणी मी लढेल. आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं कार्य माझ्या हातून नक्कीच त्या ठिकाणी घडेल. आणि प्रत्येक समाजाचा मी आदरपूर्वक त्या ठिकाणी सन्मान करतो. महाविकास आघाडीचे उमेदवार आहे सतीश चव्हाण, यांनी तो कोट्याचा निधी आणला ना, त्यांनी कामं केली. मी तुम्हाला सांगतो कोट्यावधीचा निधी कसा आणला. हीच तर फसवणूक आहे. ज्या माणसांनी त्यांना 750 कोटीचा निधी दिला अशी माहिती आहे पूर्णपणे. 750 कोटीचा निधी एका वर्षात त्यांनी वापरला, 1-1.5 वर्षामध्ये सत्तेत असताना. त्याच माणसाला त्यांनी एका दिवसात सोडून दिलं. हे मतदाराला एका दिवसात नाही, निवडून आला की दुसऱ्या दिवशी सोडतील, बघणार पण नाही. दुसरं, तो निधी कोणाचा होता? 8 जिल्ह्याचा, कमीत कमी 60-70 तालुक्यांचा निधी होता. परभणी असेल, बीड असेल, बाकीचे जिल्हे असतील, जालना असेल, हे 8 जिल्ह्याचे 17 वर्षाचे आमदार आहेत. त्या जिल्ह्यात एकही काम केलं नाही. त्या सगळ्यांचा निधी आणायचा आणि स्वार्थापोटी गंगापूर खुलतावादवरती खर्च करायचा. मला सांगा, दुसऱ्याचं ताट हिसकावून आपल्याला जो देऊ शकतो तो आपलं ताट त्या ठिकाणी निवडून आल्यावर ठेवेल का? खूप मोठं वक्तव्य करताय. मोठं वक्तव्य आहेच ना, जी रिएलिटी आहे. तुम्ही जा गंगापूर सोडून त्या ठिकाणी बीड मध्ये जा, तुम्ही जा परभणी मध्ये जा, जालन्यामध्ये जा, तिथं 15 वर्षात एक काम दाखवा. एक काम नाहीये त्या ठिकाणी. आणि इथं कामाचा सपाटा लावला स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि मला माहितीये याच्यातून काय घडणार आहेत, की जनता हे सगळं काही जाणते. फक्त मतदानाच्या तोंडावरती आश्वासनाचा पाऊस आहेत, बाकी काही नाहीये. आणि कुठून तरी जो माणूस त्या बाकीच्या 7 जिल्ह्याचा 8 जिल्ह्याचा होऊ शकला नाही, तो आपल्या तालुक्याचा काय होणार आहे? आलो की तू म्हणताय, पण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की इतर जागांचा जो निधी होता हा पूर्ण निधी फक्त त्यांच्या स्वार्थापोटी त्यांच्या मतदारसंघात त्यांनी लावलाय? अहो, हे सत्य आहे. मी म्हणतो ना, मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही ग्राउंड रिपोर्टला त्या ठिकाणी परभणीला कॉल करा. तिकडे तुम्हाला आमदार दिसले का विचारा? 15-17 वर्षात नाही दिसले. तिकडे तुम्ही कॉल करा, त्यांचे कामं गावागावात किती झालेत, ते म्हणतील नाही झाले. मग तुम्ही आता एका गावाला 25 लाखाचा निधी दिला, 10 लाखाचा दिला आणि त्याच्या जीवावरती मतदान घेणार आहेत. मला एक सांगा, एकाच वर्षात तुम्हाला त्या ठिकाणी गंगापूर खुलतावाद दिसला का? याच्या पहिले 17 वर्षामध्ये 17 वर्ष, 2 वर्ष आपण मागे जाऊ, मला एक काम दाखवा या माणसाचं गंगापूर खुलतावाद मध्ये, तर नसेल. हे काय आहे? हे फक्त फसवणूक आहे. डोळ्यामध्ये मिरचीची पावडर टाकणं चालू आहे जनतेच्या. गंगापूर मधील येथील जनतेच्या सगळ्याच्या तोंडात टाकतात, सगळ्याच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकतात. एकदा शरद पवार साहेबांना सोडलं, दुसऱ्यांना अजित पवार साहेबांना सोडलं, आता त्या ठिकाणी जनतेला सोडणार. मी सांगतो हे सगळ्याला सोडणार, हे कोणाचेच होऊ शकत नाही. तुम्ही खूप गंभीर आरोप या ठिकाणी केलेले आहेत त्यांच्यावरती. मात्र मला न्यूजच्या अजेंडा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुकींना प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि आपण मागील 2-3 दिवसापासून अनेक इच्छुक उमेदवारांचा विजय अजेंडा जाणून घेतोय आणि नेमकं त्या त्या मतदारसंघातली काय स्थिती आहे आणि ते काय बदल करू इच्छितात यावरती चर्चा करतोय. त्यात छत्रपती संभाजीनगरमधील काही महत्त्वाच्या लढतीमधील गंगापूर खुलताबादची जी लढाई आहे ती प्रामुख्यानं खूप चर्चेची ठरती आहे. त्यात अनेक कांगोरे आहेत आणि अनेक मुद्दे आणि अनेक गोष्टी या काही दिवसात घडल्या आहेत. तर जे तिथून निवडणूक लढवत आहेत, आता सध्या रिंगणात आहेत, तर आपले सुरेश सोनवणे सर आपल्या सोबत आहेत. ते गंगापूर खुलताबाद मतदारसंघ निवडणूक का लढवत आहेत, सगळी पार्श्वभूमी आणि त्यांचे कुठले मुद्दे आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. सगळ्यात अगोदर सर तुमचं स्टुडिओत स्वागत आहे. नमस्कार सर. सगळ्यात पहिलं तर काय की गंगापूर खुलताबाद मधून निवडणूक लढवण्याचा का निर्णय घेतला? एक नंबर त्याचं कारण असं आहे की तुम्ही भाजपात सध्या होता मागे बरेच दिवस, जे आत्ता तुम्ही रिझाईन केलं तुमच्या कार्यकर्ता पदाचं, पण त्याच्या आधी जे तुम्ही तिथनं जिल्हा परिषदमधनं सदस्य होता, चांगलं काम करत होता, तुमचं एक क्लासेसमधनं पूर्ण महाराष्ट्रात नाव आहे. मग भाजपाचा सध्या उमेदवार 3 टर्मपासनं जे आहेत सध्या आमदार आहेत, तर तुम्हाला असं का वाटलं की आपण लढावं आणि त्यामागची काय भूमिका आहे? तुम्ही पहिला प्रश्न केला की खुलताबाद गंगापूरची निवड का केली, तर माझं स्पष्ट मत आहे, माझी जन्मभूमी खुलताबाद तालुका आणि माझी कर्मभूमी गंगापूर तालुका, या दोन्ही तालुक्यांना त्या ठिकाणी 60-70 वर्षात न्यायच भेटलेला नाही आहे. कोणीतरी त्या ठिकाणी प्रस्थापित येतात, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी सत्ता भोगतात आणि या दोन्ही तालुक्यांना लयाला नेण्याचं कार्य त्या ठिकाणी घडलं. दुसरं, आपण बोललात की भारतीय जनता पार्टीचा होतो,
त्या ठिकाणी मी का त्यांना सोडचिठ्ठी दिली, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीमध्ये आता अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी निर्माण झाली, एखादा हुशार होतकरू आणि कार्य करणारा जर व्यक्ती असेल तर त्याला संपवण्याची पद्धत चालू झालेली आहे. वेळोवेळी मला त्या ठिकाणी जेव्हा मी एखाद्या कामाबद्दल बोलतोय, काम करण्यासाठी बोलतोय, जनतेच्या प्रश्नावरती भांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दाबल्या जातं. आणि राजकारणामध्ये आपल्यापेक्षा कोणी नेता मोठा होऊ नये किंवा कोणी पुढेच येऊ नये ही भूमिका त्या ठिकाणी आपल्या काही भागामध्ये त्या ठिकाणी तयार झाली. म्हणून यांच्या विरोधात त्या ठिकाणी मी अपक्ष लढतोय आणि मला माहिती आहे की मी जनतेला त्या ठिकाणी न्याय देऊ इच्छितो आणि मी तो देणार आहे. सध्याचे विद्यमान आमदार 15 वर्षात त्यांनी जे काम केलं तुमच्या भागामध्ये त्याबद्दल असं वाटतं समाधानी नाहीत का? प्रशांत बाबांनी जे केले त्यात ते तर खूप मोठे मोठे दावे करतात की मी हे केलं, मी माझं विजन आणि मला 15 वर्षामध्ये मला मतदारसंघाचा खूप विकास करता आला. काय ग्राउंड रियालिटी आहे? बघा, 10 वर्ष मी सोबत राहिलेलो आहे. कामाचा आव आणणं वेगळं आणि प्रत्यक्षात शाश्वत विकास करणं वेगळं असतं. काही रस्ते बनवलेत म्हणून त्या ठिकाणी गाव सुधारलेत का? मुळात नाही. गावामध्ये तुम्हाला आज बघता 15 वर्ष फक्त त्या ठिकाणी रस्ते, पाणी आणि त्यानंतर वीज या तीनच मुद्द्यावरती माझ्या लहानपणापासून मी इलेक्शन पाहतोलो आणि या तिन्ही पंचवार्षिकमध्ये 15 वर्षात आमदारांनी तेच केलेलं आहे. याच्या पलीकडे ते गेले नाहीत. मला दाखवून द्या. मी तरुणावरती काम करतो. MIDC सर्वात मोठी आमच्या मतदारसंघामध्ये येते, गंगापूर खुलताबादमध्ये. एका गावाचा एक तरुण त्या ठिकाणी यांनी नोकरीला लावलेला दाखवा. त्या ठिकाणी मोजून पूर्ण 5 वर्ष 15 वर्षात 5-1 तरुण लावले असतील, ते पण मोठ्या घरचे, जे पैसे देऊ शकतात किंवा काहीतरी करू शकतात. हे मी डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं, पण आवाज उठवता येत नाही, सत्तेपुढे शान पण चालत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी वेळेची वाट बघावी लागली. आणि आता मी तुम्हाला ठणकावून सांगू शकतो की 15 वर्षात विकासाच्या नावावरती लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ नाही तर मिरचीची पावडर ओतण्याचं कार्य त्या ठिकाणी घडलेलं आहे. आणि मला वाटतं की हा विकास नाही आहे. कोणाच्या दुःखात त्या ठिकाणी सामील होत नाही. ठीक आहे, सुखात तुम्ही जात नाही, लग्न कार्य ठीक आहेत, पण दुःखामध्ये एक आमदार म्हणून आपली एक भूमिका असते. आज कितीतरी जणांचे हॉटचे ऑपरेशन असतील, कितीतरी जणांच्या बाकीच्या कृत्या असतील, यामध्ये आमदाराची एक भूमिका असते, ती पण त्या ठिकाणी केल्या जात नाही. मला एका शब्दात सांगायचं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर त्रास होत असेल तर सामान्य जनतेचा काय होत असेल ही विचार करून मी 2 ते 3 महिने या गोष्टीवरती विचार करतोय, सारखा विचार करतोय. माझी हालत अशी असेल तर सामान्य जनतेचं काय? त्यामुळे मला त्या ठिकाणी याच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवणं गरजेचा होता आणि जनतेला न्याय देण्यासाठी मला पुढे येणं त्या ठिकाणी गरजेचं वाटलं आणि मी आता जनतेचा आशीर्वाद देण्यासाठी येतोय. आता हे सगळं तुम्ही भूमिका घेतली, तुम्ही निवडणुकीत उभा राहिले, त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडनं काही प्रेशर येतं तुम्हाला सध्या? खरं तर आपल्यासमोर मी ओपन करू इच्छित नाही. प्रेशर घेणारा मी नाही आहे. मला खूप मनवण्याचा प्रयत्न होतो आहे, पण मी तुम्हाला एक सांगू इच्छेन की ही निवडणूक मी लढणार आहेत आणि शेवटपर्यंत लढणार आहेत. माझ्या घरी यांनी त्या ठिकाणी येऊन ठाण जरी मांडलेला असेल तरीलाही काही होणार नाही. भरपूर कॉल त्या ठिकाणी आलेत आणि वेळेनुसार जर त्या ठिकाणी काही गरज पडलीच तर आपल्या मीडियासमोर मी मांडेल. सर, सोनवणेंना हा जो प्रस्थापितांचा जो लढा मोडून विस्थापित लोकांसाठी तुम्ही सुरू केला आहे किंवा एका साध्या घरातला मुलगाही आमदार होऊ शकतो यासाठी जो लढा सुरू झाला आहे, याच्यामध्ये सगळ्यात मेजर जो आहे की एक बदल घडताना दिसतोय की एक चांगला तरुणांचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय किंवा सगळ्या याच्यावर येत आहे, पण याच्यामुळे तुमच्या तालुक्यातले जे प्रस्थापित आहेत दुखवले जातील याची भीती वाटत नाही? बघा, प्रस्थापित म्हणता नाही येणार यांना. आपण बघा की 15 ते 15 वर्ष आमदार आहेत आणि दुसरे आता नवीन आलेले 17 वर्षाचे आमदार आहेत. आता दुसऱ्या आमदाराबद्दल बोलूया. 17 वर्ष आमदार असणारा व्यक्ती किंवा 16 वर्ष आमदार असणारा व्यक्ती 7 ते 8 जिल्ह्यांचा आमदार आहेत आणि पदवीधरांचे आमदार म्हणजे आपल्या जिल्ह्याचे आमदार आहेत. आता गंगापूर खुलताबादचे पण आहेत, परभणीचे पण आहेत, त्या ठिकाणी बीडचे पण आहेत. या जिल्ह्यांचा निधी स्वतःच्या स्वार्थासाठी 750 कोटीचा निधी त्या मतदारसंघाचा उचलून एका मतदारसंघात आणला आणि खुलताबाद गंगापूरला टाकला. स्वतःच्या फायद्यासाठी कितीतरी लोकांचे त्या ठिकाणी निधी यांनी वळवले आणि एका तालुक्यात आणले.
त्या व्यक्तीला दुसऱ्याचं ताट इकडं आणताना त्या ठिकाणी थोडंही काही वाटलं नाही. मला सांगा, तो निधी इथं वापरला लोकांना खुश करण्यासाठी. पण लक्षात घ्या, जर हे स्वतःच्या फायद्यासाठी हे करू शकता तर निवडून आल्यानंतर हे कोणाला सोडू शकत नाही. निवडून आल्यानंतर हे जनतेला भेटणार नाही, मी ठणकावून त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण असं आहे, जो निधी ज्या माणसाने दिला आत्ताच, त्या ठिकाणी अजित पवार यांनी त्या ठिकाणी हा निधी यांना दिला, आणि अजित पवार दादांना सुद्धा या माणसांनी एका क्षणात सोडून दिलं. ते जनतेला का नाही सोडणार? आणि मला माहिती आहे, जर कदाचित असा माणूस निवडून आला ते जनतेला सहज सोडतील. आणि मला या दोघांशी घेणं नाही आहे, मी जनतेत गेलोय आणि दोघांचाही हिसाब त्या ठिकाणी किती नंबरला राहतो आपल्या माध्यमातून कळेल, आणि मोठ्या मताधिक्याने मी निवडून येणार. सामाजिक एक गणित आहे सध्या, आणि सगळीकडं मागच्या काही काळापासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा एक मोठा मुद्दा गाजतोय, आणि त्यामुळे एक सोशल फॅब्रिक म्हणूया थोडंसं खराब झालं आहे सगळ्या याच्यामध्ये. आणि या सगळ्या परिस्थितीकडं तुम्ही कसं बघता, मराठा रिझर्वेशनकडे कसं बघता? बघा, मी एक ओबीसीचा चेहरा आहे. मी माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी नोकरीला लागताना बघितलेत, आणि मी कधीही मराठा आरक्षणाला विरोध दर्शवलेला नाही आहे. 2018 मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. 2018 मराठा समाजाला आरक्षण दिल्या गेलं होतं, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मी पहिला व्यक्ती असेल ओबीसी समाजाचा की पहिल्या पेपरला मी मराठा समाजाचं अभिनंदन केलं होतं की आता आरक्षण मिळालेलं आहे. कारण मी मुलांच्या डोळ्यातील अश्रू बघितलेले आहेत, 2 मार्कांनी गेलेत 3 मार्कांनी गेलेत. आणि शैक्षणिकदृष्ट्या ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय त्या ठिकाणी नाही आहे, पण दोघांनी एकोप्याने राहावं. पण काय होतं आहे की ओबीसीचे काही नेते त्या ठिकाणी जनतेला भडकवण्यासाठी भाषण देतात, आणि त्यानुसार मराठा आणि ओबीसी वाद त्या ठिकाणी चिघळत जातो. आणि मग मनोज दादा जरांगे पाटील जे आहेत ते ओबीसी नेत्यावरती चिडतात. आता हा नेत्यांचा वाद त्या ठिकाणी ओबीसी नेत्यावरचा, त्या ठिकाणी सामाजिक खालच्या लेवलला काही नाही आहे. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एका जीवाने राहत आहेत, आणि ग्रामीण भागात मी राहिलो आहे, मला माहिती आहे त्यांच्यामध्ये खूप प्रेम आहेत. पण 1-2 नेत्यांमुळे कदाचित त्या ठिकाणी वाद होतात. आणि मनोजदादांची जी भूमिका आहे, मला वाटतं की मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत, त्यांना कुठेतरी न्याय मिळालाच पाहिजे. कारण असं आहे की 1 मार्काने कोणी गेलं, 2 मार्काने कोणी गेलं तर त्या ठिकाणी त्यांचं नुकसान होतंच, आणि ओबीसी बांधवही त्या ठिकाणी या गोष्टीसाठी सहमत आहेत. आणि जर एका जीवाने राहायचं असेल, आपण महाराष्ट्रात राहतो, तर मला वाटतं मराठा मुस्लिम ओबीसी बाकीच्या भरपूर कास्ट आहेत, SC असेल ST असेल, यांनी सुद्धा एका जीवाने राहायला पाहिजे, आणि कुठलाही वाद न करता सलोख्याची भावना असावी. पण काही महत्वाचे आणि जे जनतेचे मुद्दे आहे, महत्वाच्या विकासाच्या काही मुद्द्यांवरती तुमच्या व्हिजनवरती येऊयात. सगळ्यात आपण खुलतावादपासून सुरू करूयात की बराच दिवस झाला खुलतावादातला प्रतिनिधित्व मिळालं नाही, खूप दिवस झाले आणि अनेक वर्ष गंगावर खुलताबाद मतदारसंघ आहे, तर खुलताबाद तुम्हाला संधी मिळाली तर खुलताबादसाठी तुम्ही काय कराल? प्रामुख्याने बघा, 60 वर्ष 50 वर्ष या खुलताबाद तालुक्याला आमदार मिळालेला नाही आहे. मी गंगापूर खुलताबाद कधी भेदभाव करत नाही. त्यांना खुलताबादमध्ये तुमच्या डोक्यात काय? खुलताबादमध्ये सगळ्यात मोठी माझी जन्मभूमी. बघा, 12 ज्योतिर्लिंग हे त्या ठिकाणी आपल्या वेरूळला आहेत खुलताबाद तालुक्यामध्ये. सगळे ज्योतिर्लिंग करून आलं तर इथे यावं लागतं, पण इथं एकही जण येत नाही. या ठिकाणी पर्यटकांची त्या ठिकाणी पाठ फिरवलेली, कुठलाच विकास नाही आहे. आपण बघा, ज्या माजी त्या ठिकाणी आमदार आहेत 15 वर्षापासून आहे, त्यांचं जर त्या अपक्षाचं त्या ठिकाणी ते सगळं काढलं ना, तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की मी पर्यटकाला विकास करेल किंवा अजून काही करेल, म्हैसमाळा हे करेल, एकही गोष्ट घडलेली नाही आहे. म्हैसमाळचा रस्ता 15 वर्षात नाही झाला, आता इलेक्शनच्या तोंडावरती झाला. का? कारण यांना माहीत होतं की आता आपण इलेक्शनला सामोरे जाऊ शकत नाही म्हणून. तिथला जो कॉरिडॉर बनायला पाहिजे घोषणेश्वरचा, तो बनलेला नाही आहे. सुलीभंजन पर्यटन स्थळ आहे, तिथे कोणीही जायला तयार नाही. कोणीच काय, खुलताबाद तालुक्यातील व्यक्तीला सुलीभंजन माहीत नाही. या पद्धतीचे आहेत भद्रा मारुती संस्थान आहेत, आणि शेतकऱ्याचे प्रश्न खूप बिकट आहेत. माझ्या खुलताबाद तालुक्यामध्ये ग्रामीण भागात शेतकऱ्याला शेतात जाताच येत नाही पावसाळ्यामध्ये. 4 महिने ते त्या ठिकाणी इतक्या गुडघ्या इतक्या चिखलामध्ये त्या ठिकाणी पाय रस्ता जावा लागतो. मोठे मोठे पानन रस्ते त्या ठिकाणी आखडून पडलेत. मी सांगतो, माझ्या जिल्हा परिषदच्या काळात मी किमान प्रत्येक गावात 7 ते 8 त्या ठिकाणी पानन रस्ते मंजूर केले, एकही पूर्ण होऊ दिला नाही किंवा झाला नाही. याला कारणीभूत आमदार आहेत, आणि आमदारांनी जर मनावरती घेतलं असतं तर एक एक रस्ता उभारून ते करू शकत होते, कारण आमदार या शब्दात खूप मोठी ताकद असते. गंगापूरमध्ये
प्रामुख्यानं 2-3 जी कामं तुम्हाला असं वाटतं की मी आय लर करेन म्हणजे प्रशांत बंबांनी आम्हाला आठवतं 2009 जेव्हा पहिल्यांदा ते अपक्ष उभं राहिलं त्यांनी मोठं पुस्तक छापलं होतं पंकजाची निशाणी होती आणि त्यांनी खूप आश्वासन दिले होते की मी तालुका असा बदलेल हे करेल ते करेल त्यांना ते आतापर्यंत काही करता नाही आलं त्यापैकी म्हणजे काय होतं की लोकांना ज्यावेळेस अण्णासाहेब याच्याकडे 2 वेळेस आमदार होते त्यांना तर असं वाटतं मानेंना आपण तोडून एक नवीन माणूस आणतोय आणि एक चांगलं काहीतरी करेल 10 वर्षाची जी अँटीकम्बन्सी होती त्यानंतर त्याला आणि ते सगळं फसव ठरलं आता तुम्ही पण त्या पद्धतीने सांगताय तर तुम्ही मात्र इतके सगळ्यापेक्षा 3-4 कामं गंगापूरसाठी काय करा. मला गंगापूर तालुक्यातील पूर्ण गावातील प्रत्येक गावातील एका तरुणाला 2 तरुणाला 25 तरुणाला 50 तरुणाला 100 तरुणाला मोठे मोठे तरुण आमच्या भागात सगळ्यात मोठी MIDC आहेत तिथे परमानंट जॉब किंवा चांगल्या पगाराची नोकरीवरती किमान त्या ठिकाणी आमचे तरुण पोहोचले पाहिजेत. हे पहिलं काम माझं आहे की दोन्ही तालुक्यातील घराघरातील तरुण कसे कामाला लागतील उद्योगाला लागतील. हे उद्योगाला का लागत नाही MIDC मध्ये लॉजिकली कसं शक्य आहे कसं शक्य आहे त्याचं कारण सांगतो. बघा इथल्या MIDC मध्ये कंपनी मालकांना खूप त्रास आहेत त्यांच्याकडून बक्कळ अशा काही गोष्टी हासिल केल्या जातात आणि मग आमदार महोदय त्यांना हक्काने म्हणू शकत नाही माझ्या तालुक्यातील मुलांना तुम्ही कामावरती घ्या कारण आपण कोणाचं काही घेतलेलं असेल तर आपल्याला बोलायचा अधिकार नसतो. कंपनी मालकांना संरक्षण दिलं त्यांचे उद्योग वाढवण्यासाठी तर त्यांना चालना दिली. माझं काम आहे त्यांना संरक्षण देणं त्यांना त्या ठिकाणी मोकळकी देणं त्यांना शासनाच्या योजना त्या ठिकाणी पाठवणं आणि मग मी हक्काने सांगू शकतो माझ्या मतदारसंघातील या तरुणांना तुम्ही काम द्या तर नक्कीच गंगापूर खुलताबाद तालुक्यातील हजारो तरुण त्या ठिकाणी तिथे नोकरीला ते घेतील याचा मला विश्वास आहे. CSR फंडच्या माध्यमातून असंख्य पैसा येतो पण तो जातो कुठे ही एक मनामध्ये आहेत आणि तो पैसा राजकारणामुळे त्या ठिकाणी खाल्ला जातो आणि हे मी तुम्हाला उघड करतो आहे की आतापर्यंत तेच घडत आलं हे बंद जर झालं तर नक्कीच ते तरुण त्या ठिकाणी कामाला लागतील. नक्कीच हा तर सगळ्याचातला विषय आहे. नंबर 2 मला अजून एक दोडशी या सगळ्या मतदारसंघातल्या याच्यातली क्लिअरिफिकेशन तुमच्याकडनं हवे की लढती ज्या होत आहेत सगळ्या ज्या आहेत ते तर त्यातला एक बारीकशी अशी चर्चा होती की काहीकडनं घडून आणली जाते की मराठा समाजाची जी सतीश चव्हाणांना पडणारी जी मतं आहेत तर तुम्हाला पुढं करून कदाचित त्या मतांचं विभाजन किंवा काही मतं ते सतीश चव्हाणांकडे जाऊ शकतात ती फोडण्यासाठी तुम्हाला उभं केलं आहे का अशी एक पुसटची आधी दिली जात होती. त्याच्या माझ्याकडे दोन्ही उमेदवाराच्या बाबतीतल्या रेकॉर्डिंग्स आहेत वेळ आली की मी त्या दाखवून देईल. मला माघार घेण्यासाठी दोघही फाईट करतायत. एक जणीकडून मला त्या ठिकाणी माघार घेतल्या जावे असं म्हणत नाही आहे. दोघांकडून प्रयत्न चालू आहेत. आता माझं जर त्या ठिकाणी प्रशांत बंब यांना किंवा त्या आमदारांना त्या ठिकाणी सपोर्ट असता तर माझं एक मतदान एकच मतदान समजा स्वतःच कोणाला पडणार होत ते पडणार आहेत का आता नाही. अरे एक सोडा यांची हालत खराब झालेली आहे दोन्ही उमेदवारांची आणि मराठा समाज हा सुज्ञ आहे OBC समाज सुज्ञ आहेत. इतक्या दिवस 10 वर्ष OBC समाजाची मते त्या ठिकाणी माजी आमदारांनी घेतली. OBC नसताना OBC दाखवण्याचा बनाव केला. आज समाज जाणतोय बोलणारा कोणी नव्हता तेव्हापर्यंत ते चाललं आता ते चालणार नाही. आणि मला एक सांगायचंय की आपण बोललो असते की 15 वर्ष मला 15 वर्ष जनतेचे लागत नाहीत. 5 वर्ष म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. जर मी सांगितलेल्या माझ्या जो मी ठरवलंय जे तुमच्या हातात कागद देतो त्यातले नाही पूर्ण झाले तर पुढच्या वर्षी मी गावात जाणार नाही. ठणकावून सांगतो मी आपण रेकॉर्ड केलेला आहे मी कोणत्याही गावामध्ये मतदान मागायला जाणार नाही. नीतिमत्ता साफ असेल तर मी सांगितलेल्या कामाच्या 5 पटीने कामं जास्त झालेली असतील आणि मी कोणामुळे त्या ठिकाणी मतदानात आलो आहे वगैरे नाही. आणि तुम्हाला एक लक्षात घ्या मी मतदानात जिंकण्यासाठी आलो आहे जनतेला जिंकून देणार आहेत आणि जनतेच्या मुलाला त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी बघायचा आहे. आणि हा आमदार मी एकटा नाही आहे माझ्या मतदारसंघातली सगळी जनता आमदार बनणार आहे त्यावेळेस आणि त्यांच्यातला माणूस 10 किलोमीटरच्या मध्ये ते मला कधी धरून नेऊ शकतात असा उमेदवार त्यांना मिळतोय. हे उमेदवार 5 वर्षात एकदा भेटतात ते पण मतदानाला. दुसरे उमेदवार 17 वर्षात एकदा भेटतात. बाकीच्या जिल्ह्यामध्ये परभणी बाकीचे बीड तुम्ही एकदा माहिती घ्या आपल्या रिपोर्टरच्या माध्यमातून त्यांनी जर एक भेट दिली असेल तर सुरेश सोनणे त्या आमदारकीच्या निवडणुकीतून माघार घेईल. कोणत्या गावामध्ये जर 50 लाखाचा निधी खर्च झालेला असेल एखाद्या गावामध्ये बाकीच्या सगळ्या गावामध्ये 50-50 निधी त्यांनी प्रत्येक गावात दाखवा 50 सोडू द्या हो. पुऱ्या 7-8 जिल्ह्यामध्ये 10-10 लाखाचे प्रत्येक गावातले कामं दाखवावे जेणेकरून त्यांनी स्वतःला सिद्ध करावं की मी तिथं ते करून दाखवले मी इकडे येतोय तर मी माघार घ्यायला तयार आहेत ते केलेलंच नाही आहे.
नक्की म्हणजे आता ही जी फाईट आहे ती तर ठरली आहे, तुमचा लढा जो आहे तो सुरू आहे, आता तो माघारीकडे नसणार आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला असं का वाटतं की हा गंगापूर खुलताबाद तालुक्यातील जनतेनं एक संधी तुम्हाला दिली पाहिजे जी आहे ती ती सांगण्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल की तुम्हाला काय दिलं पाहिजे एक, आणि नंबर दोन की सभागृहात गेल्यावरती आमदार म्हणून गेल्यावरती काय करण्याची इच्छा? बघा, या मतदारसंघाने प्रत्येकाला 15-15 वर्ष दिली. मी 15 वर्ष मागत नाही आहे, मी फक्त 5 वर्ष मागतोय. मला माहिती आहे मी 15 वर्षात जे नाही केलं मी 5 वर्षात त्याच्या 5 पटीने जादा करेल. आणि हा विश्वास मला आहे. मी जिल्हा परिषद सदस्य असताना विरोधी बाकावरती असताना मी सत्ताधारा इतका त्या ठिकाणी निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणे केला. मला 5 वर्षांनी भेटले, 3 वर्ष भेटले, तरी मला त्या ठिकाणी थांबवण्याचे प्रयत्न वेळोवेळी झाले होते. त्यावेळेस बोलायचं नसतं, हे करायचं नसतं त्यावेळेस, आणि भरपूर गोष्टी होत्या. तरीला त्या ठिकाणी मी कामं केले. मी जनतेतही जाऊ शकलो नाही बऱ्याचशा गोष्टीमुळे, ते कारण पण मी माझ्या सभेच्या माध्यमातून सांगेल. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जनतेने करावा. आपल्या मुलांचा, आपल्या घराचा, आपल्या गावाचा विकास करून मला त्या ठिकाणी जनतेचा, माझा आपला मुलगा म्हणून, एक भूमिपुत्र म्हणून तुम्हाला विनंती करतो की माझा विचार 5 वर्षासाठी करावा. आणि बाकीच्यांना तुम्ही आता एकाला 17 दिले, एकाला 15 दिले, 2 उमेदवार तुमच्या समोर आहेत. त्यांनी करू शकले नाही म्हणून मी करू शकेल या अपेक्षेवरती त्यांनी त्या ठिकाणी जर निर्णय माझ्या बाजूने दिला तर मला वाटतं मी त्या अपेक्षा पूर्ण करेल आणि त्या अपेक्षापेक्षा काही पटीने जास्त माझ्या आईवडिलांसाठी करण्याचा मी प्रयत्न करेल. नक्कीच या मुलाखतीचा यापेक्षा काही चांगला शेवट असेल मला असं वाटत नाही. एक तरुण तडफदार, एक उमेदवार, आपली एक भूमिका आणि एक तळमळ तालुक्यासाठी काम करण्याची जनता सुज्ञ आहे. निश्चित एक चांगला निर्णय घेईल. तुम्ही निवडून याल, सभागृहात जाल, प्रश्न सोडवाल अशी सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद.